नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शिवानी चॅनल। तर मित्रांनो, कसे आहात सगळेजण? एकदम मस्त ना? तर काय करता सगळेजण? तर आज बघा, आज संस्कार कुठे जात आहे त्याला आपण विचारू। पहिले आपण थोडासा गप्पा करू। तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला कोणी माझे सॉरी माझ्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केले आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा, मी केलेलं आहे सबस्क्राईब। तर मित्रांनो बघा, आज संस्कारला विचारू आपण, संस्कार तो कुठे जात आहे? तर आपण संस्कारला आवाज देऊ। संस्कार कुठे जा? अरे क्या आ तू इथंच होता? तर बघा, लपून लपून ऐकत होता। चला तर आपण इकडे, आपण तुला इथे विचारू, तुला खूप छान वाटते। तर संस्कार असतो कुठे जात आहे? शेगावला। कुठे? शेगावला। कशाला? कशाला? दर्शनाला। हा, तर बघा, संस्कारात दर्शनाला चालला म्हणजे शेगावला। आणि मी नाही चाललेले, कारण की सगळे चालले आहे, मम्मी पप्पा सगळे घरचे चालले आहे, फक्त मी माझा मामा आणि माझी आजीच घरी राहणार आहे। आणि सगळेजण शेगावला चालले, वाटलंच तर मी पण जाईन मागं लागून, पण नाही चालले मी, कारण की गाडीमध्ये इतक्या जाण्याला जागा नाही आहे का रे संस्कार? तू राहतो घरी? मी जाईन नाही, तो सगळ्याच्या आधी तयारलेला आहे जायला। चला, ते थोडंसं केस वगैरे विचारते आणि तुम्हाला घरी खूप काम आहे, सगळेजण चालले आहे, सगळं आवरलेलं आहे सगळं, आणि स्वयंपाक पण आमचा झालेला आहे, देवाला पण आंघोळ झालेली आहे आमचं घालणं। आणि बघा, तर आता घरात आम्ही पूजा पण मांडलेली आहे, तुम्हाला मी पूजा दाखवते आमची। त्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटले होते ना की मी पाला कशाला आणायला लागले होते, तर बघा अशी पूजा मांडलेली आहे आमची गुरुवारची। हे बघू शकता तुम्ही, ही आहे आमची पूजा मांडलेली गुरुवारची। चला दर्शन घेते। आणि आज तिसरा गुरुवार आहे, तर गुरुवारी शेगावला चालले आहे सगळेजण। तर बघा, आणि आज पूजा पण मांडलेली आहे। आमचं सगळं काम आवरलेलं आहे, फक्त थोडंसं राहिलेलं आहे भांडे घासायचे, तर भांडे पण लावणं होते आमचे। आणि तबल ते सगळेजण देवाला देवाचे दर्शन घेऊन आल्या, तबल आम्हाला शेतात जायचं कापूस असायला। चला तर मित्रांनो, थोडीशी रांगोळ टाकते मी जिथं पूजा मांडलेली आहे, आणि आत्ताच पूजा मांडलेली आहे तर मी थोडीशी रांगोळ काढून घेते। चला, हे आहे आमचा रांगोळीचा डबा, बघा काय काय ठेवलेलं आहे आमच्या रांगोळीच्या डब्यामध्ये बघू शकता तुम्ही। चला आता थोडीशी मी रांगोळ काढून घेते आणि नंतर मग चला काहीतरी थांबा तुम्ही सगळेजण, मी रांगोळ काढून घेते। तुम्हाला तर दिसणार नाही मी रांगोळ कशी काढली म्हणून, तर थोडीशी काढून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते। तुम्हाला दाखवायची की रांगोळी कशी काढते, तर थांबा मी दाखवते, खालीच ठेवते। कशी रांगोळी काढू? मला काही जास्त रांगोळी नाही येत मित्रांनो काढता, तरी पण बघा मी कशी रांगोळी काढलेली आहे, पण थोडी चांगलीच येते काढता, असं नाही की मी काही पण काढून देते। बघू शकता तुम्ही किती छान फुलं काढलेली आहे, हे बघा मित्रांनो किती छान रांगोळी काढलेली मी। तर बघा, आणि पण मी त्याच्यात थोडासा कलर भरते आणि तुम्हाला दाखवते मी पूर्ण। तर बघा मित्रांनो, किती छान रांगोळी काढलेली आहे मी। थांबा एक मिनिट, फोन व्यवस्थित पकडते नाहीतर पडूनच जाईन फोन। तर बघा मित्रांनो, रांगोळी पण रांगोळीमध्ये मी कलर भरलेला आहे, तर बघा कशी वाटते माझी रांगोळ। चला तर मित्रांनो, आता ही सगळेजण जात आहे आणि मी पण केस वगैरे विचारू विसरून घेते, म्हणजेच
व्यवस्थित केस विसरते, कारण की सगळे जण जात आहे. आणि बघा मित्रांनो, आणि जे सगळं जे कोणी पण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि यासाठी मला सपोर्ट करत राहा आणि लवकरच माझे सबस्क्रायबर पूर्ण होईल आणि तुमच्या सगळ्यांना मी आणि मीही बाहेर जाईन आणि दाखवीन की कुठे जात आहे तेही दाखवीन मी तुम्हाला कुठे जात आहे म्हणून. कारण की आता तर मी जात नाही आहे यांच्यासोबत, तर जर नक्की तुम्हाला माझा वॉच टाईम पूर्ण झाला आणि माझी पेमेंट आली तर नक्की मी तुम्हाला एखाद्या देवाचं मंदिर दाखवीन आणि म्हणजेच मी जिथं जाईन दर्शनाला ते नक्की तुम्हाला दाखवीन आणि असं मला सपोर्ट करत राहा. आणि चला तर करूया आता आपण या व्हिडिओचा शेवट, तर बघूया आता सगळेजण जात आहे तर तुम्हाला मी दाखवते कसे चालले ते. मस्त साडी वगैरे सगळे घालत चालले आणि मीच घरी आहे, तर नक्की मी पण जाईन कुठेतरी. चला